नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय इंग्रजी मधील सेक्शन नंबर 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल याचा अभ्यास करणार आहोत। तर तुम्ही चांगले लक्ष द्याल अशी मला अपेक्षा आहे। तर चला सुरुवात करूया। द 18th सेंचुरी हॅज गिफ्टेड इंग्लिश लिटरेचर टू एंटायरली न्यू फॉर्म्स विच आर विदाउट एनी ट्रेसेस इन द एन्शियंट क्लासिकल हेरिटेज। 18व्या शतकाने इंग्रजी साहित्याला दोन पूर्णपणे नवीन रूपे भेट दिली आहेत, जी प्राचीन शास्त्रीय वारसामध्ये त्यांच्या कोणत्याही खुणा आढळत नाहीत किंवा त्यांचा कोणताही मागोवा नाही। वन ऑफ दोज द पिरियडिकल एसे अँड द अदर वॉज नॉवेल। त्याच्यापैकी एक म्हणजे द पिरियडिकल एसे म्हणजे नियतकालिक निबंध, अँड अदर वॉज नॉवेल जिला कादंबरी असं म्हणतात। बोथ ऑफ दीज फॉर्म्स स्पेशली नॉवेल्स caught the spirit of the 18th century as the age of intellectual, sentimental and realistic plane. या दोन्ही प्रकारांनी विशेषत स्पेशली कादंबरीने 18व्या शतकाचा बौद्धिक आत्मा भावनात्मक आणि वास्तववादी युगाचा या ठिकाणी विचार केलेला होता। अँड रिअलिस्टिक प्लेन अँड ट्राईड टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स विच वूड हेल्प देम टू अ मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ। आणि वाचकांना यातून सूचना देण्याचा नॉवेलने प्रयत्न केला, जे त्यांना अधिक हेतुपूर्ण आणि सद्गुणी किंवा चांगल्या जीवनासाठी ते नॉवेल मदत करू शकली। सिन्स द टाईम ऑफ इट्स ओरिजिन नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी अँड ग्रोविंग ग्रॅज्युअली। म्हणजे नॉवेलच्या उत्पत्तीच्या काळापासून कादंबरी ही खूप फेमस होत आहे, लोकप्रिय होत आहे आणि हळूहळू तिचा आवाका जो वाढत आहे। टुडे इट इज रेकग्नाइज्ड ॲज द मोस्ट डोमिनंट लिटररी जनर। लिटररी जनर म्हणजे साहित्य प्रकार। आज नॉवेल हा प्रकार एक प्रभावी किंवा मुख्य म्हणून किंवा महत्त्वाचा साहित्य प्रकार म्हणून ओळखला जातो। अ नॉवेल इज अ रिलेटिवली लाँग नॅरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म। कादंबरी जी असते ही तुलनेने लांब अशी कथात्मक काल्पनिक कथा असते, जी साधारणपणे गद्याच्या स्वरूपात जिव्हाळ्याच्या मानवी अनुभवांचे वर्णन करण्याचा प्रयत्न करते। द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेला मिनिंग न्यू। सध्याचा किंवा वर्तमानमध्ये असलेला कादंबरी किंवा नॉवेल हा शब्द हा इटालियन शब्द नॉवेला याच्यापासून तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ न्यू असा होतो किंवा नवीन असा होतो। अ नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी एम्बलिशिंग इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम प्लेस नेचर पीपल अँड देअर माइंड्स देअर गेस्चुअर्स अँड ॲक्टिव्हिटीज। कादंबरी म्हणजे वेळ ठिकाण निसर्ग लोक त्यांचे मन त्यांचे हावभाव आणि ते जे काही क्रिया वगैरे करतात या सर्वांची माहिती सुशोभितपणे एकत्र करून ती कथन करण्याचा प्रयत्न करते कादंबरी। इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम। ज्यावेळेस ती कादंबरी लिहिली जाते त्यावेळेस त्या काळातील ती समाजाचे चित्र तयार करते। नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री। जर एखाद्या व्यक्तीने नॉवेल वाचली, कादंबरी जर वाचली, तर ती नाटक किंवा कवितेपेक्षा समजून घेणे सोपे असते। आणि नॉवेल वाचल्यामुळे आपलं आयुष्याचं जे जीवन आहे किंवा आपलं जीवन हे आपल्याला सोपं करून घेता येतं। इन द मॉडर्न एरा नॉवेल हॅज ॲडॉप्टेड लिटररी प्रोज। या मॉडर्न जगामध्ये आधुनिक युगामध्ये कादंबरीने साहित्य गद्य स्वीकारलेले आहे। द नॉवेल ॲज अ लिटररी जनर हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 इयर्स। साहित्य प्रकार म्हणून कादंबरीला सुमारे 2000 वर्षांचा इतिहास आहे, म्हणजे 2000 वर्षांपासून कादंबरी लिहिल्या जात आहेत। अमॉंग द अर्ली प्रिकर्सर्स ऑफ नॉवेल अ कलेक्शन ऑफ टेल्स नोन ॲज ग्रीक रोमॅन्सेस डेटिंग फ्रॉम द सेकंड
टू सिक्स्थ सेंचुरी मे टॉप द लिस्ट. अमाउंग द अर्ली प्रिकर्सर्स ऑफ नॉवेल म्हणजे कादंबरीच्या सुरुवातीच्या काळात किंवा कादंबरी ज्या पूर्व पूर्वश्रमीच्या लोकांनी ज्या लोकांनी कादंबरी लिहिल्यात, दुसऱ्या ते सहाव्या शतकातील त्या ग्रीक रोमांस म्हणून ओळखला जाणाऱ्या कथांचा संग्रह या नॉव्हेलच्या इतिहासामध्ये सर्वात अव्वल असू शकतो किंवा सर्वात पहिला येऊ शकतो. दीज इमॅजिनेटिव्ह अँड डिलाइटफुल स्टोरीज ऑफ आयडियल लव अँड मार्वलस ॲडव्हेंचर्स प्रोफाऊंडली अफेक्टेड द क्रिएटिव्ह रायटिंग फॉर द नेक्स्ट 1000 इयर्स. या असणाऱ्या आदर्श प्रेमाच्या आणि अद्भुत साहसांच्या या कल्पनारम्य किंवा काल्पनिक आणि रम्य कथांनी पुढील 1000 वर्षांच्या सर्जनशील लेखनावर त्याचा गंभीर परिणाम असा केला किंवा त्याच्यावर दिसून आला. दो नॉवेल इन द मॉडर्न एरा युजली मेक्स यूज ऑफ लिटररी प्रोज, द अर्लियर थ्रेड्स ऑफ द जनर कॅन बी फाउंड इन वर्जिल सिकोलॉग ऑर मॅलोरीज मॉटर द ऑर्थर ऑर जॉफ्री चॉसर्स द कॅन्टरबरी टेल्स. आधुनिक युगामध्ये कादंबरी सहसा साहित्यिक गद्याचा वापर करत जरी असली तर त्याला पूर्वीचे किंवा पूर्वीच्या प्रकारचे जे काही नॉवेल लिहिण्याचे प्रकार आहेत ते व्हर्जिल या नॉवेलिस्ट कादंबरीकाराच्या इकोलॉक्समध्ये किंवा मॅलोरीच्या मॉर्टर डे ऑर्थर या नॉवेलमध्ये किंवा जेफ्री चॉसरच्या द कॅन्टरबरी टेल्समध्ये आढळून येते. म्हणजे हे जे कोणी नॉवेलिस्ट आहेत त्यांनी जे काही नॉवेल लिहिलेले आहेत इकोलॉक्स मॉर्टर द ऑर्थर द कॅन्टरबरी टेल्स याच्यामध्ये पूर्वीचे जे काही टेक्निक्स होत्या नॉवेल लिहिण्याच्या त्या याच्यामध्ये आजही दिसून येतात. मुरासाकी शिकिबूज टेल ऑफ जेंजी इन 1010 हॅज बीन डिस्क्राईब्ड ॲज अ वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. मुरासाकी शिकिबू यांनी लिहिलेली टेल ऑफ जेंजी 1010 ही जी लिहिली गेलेली नॉवेल आहे ही जगातली सर्वात पहिली नॉवेल म्हणून किंवा पहिली कादंबरी म्हणून हिला ओळखलं जातं. द युरोपियन नॉवेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्विक्झोट बाय स्पॅनिश रायटर मिगुल डे सर्वांटस विच वॉज पब्लिश इन टू पार्ट्स बिटवीन 1605 अँड 1615. युरोपियन कादंबरीची सुरुवात ही एका स्पॅनिश लेखकाने केली ज्याचे नाव मिगुल डे सर्वांटस होते आणि त्यांनी डॉन क्विक्झोट नावाची कादंबरी लिहिली. तिचे प्रकाशन हे दोन भागामध्ये केले गेले, पहिले प्रकाशन हे 1605 आणि दुसरं पब्लिशिंग म्हणजे प्रकाशन 1615 केलं गेलं. इन द 18th century द अपिअरन्स ऑफ अ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स अट्रॅक्टेड अ लार्ज नंबर ऑफ रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास. 18व्या शतकात वृत्तपत्रे आणि मासिके दिसल्याने मध्यमवर्गीय वाचक मोठ्या संख्येने आकर्षित झाले. म्हणजे 18th century जसे मशिनरी येऊ लागल्या, न्यूजपेपर्स मॅगझिन्स मार्केटमध्ये येऊ लागले, तर मध्यमवर्गीय जो समाज आहे जो मोठा समाज असतो मध्यमवर्गीय सगळ्यात जास्त समाज आपल्याला सगळीकडे दिसून येतो हे वृत्तपत्रे आणि मासिकांकडे जास्त ॲज अ वाचक म्हणून आकर्षित होताना दिसत होते. दीज न्यू रीडर्स हॅड लिटल इंटरेस्ट इन रोमॅन्सेस अँड ट्रॅजेडीज विच वेर ॲप्रिशिएटेड बाय द अप्पर क्लास. या नवीन वाचकांना रोमॅन्स आणि शोकांतिकेमध्ये फारसा रस नव्हता. विच वेर ॲप्रिशिएटेड बाय द अप्पर क्लास ज्या यांना रोमॅन्स आणि ट्रॅजेडीमध्ये जास्त इंटरेस्ट नसल्यामुळे त्याचे कौतुक उच्च वर्गाने केलेले होते. दस नीड फॉर अ न्यू टाईप ऑफ लिटरेचर अरोज दॅट वुड एक्सप्रेस द न्यू आयडियाज ऑफ द 18th century. अशा प्रकारे किंवा म्हणूनच नवीन प्रकारच्या साहित्याची गरज निर्माण झाली जी 18व्या शतकातील नवीन कल्पना किंवा त्यावेळची स्थिती ही वर्णन करू शकत होती. द 18th century न्यू लिटरेचर वॉज कॅरेक्टराइज्ड बाय द स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डिनायल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स लाईक एन्थिओसिझम पॅशन अँड इमॅजिनेशन. 18व्या शतकातील नवीन साहित्यात वास्तववाद उत्साह उत्कटता कल्पनाशक्ती यासारख्या रोमॅन्टिक वैशिष्ट्यांचा नकार होता. म्हणजे त्या काळातील लोकांनी ह्या गोष्टींना नाकारलेलं होतं. द फोरग्राऊंड फॉर द नॉवेल
वॉज प्रिपेअर्ड बाय ऑल दिस फॅक्टर्स. आणि कादंबरीची जी काही अग्रभूमी आहे किंवा कादंबरीचं लिहिण्यासाठी जे वातावरण होतं हे या सर्व घटकांनी अगोदरच तयार केलेलं होतं. आफ्टर 1740 नॉवेल ओरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म इन इंग्लंड. 1740 नंतर कादंबरीचा उगम इंग्लंडमध्ये साहित्यिक स्वरूपामध्ये झाला. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स अलॉंग विथ इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन हॅड गिवन राईज टू द मिडल क्लास. त्या काळामध्ये व्यापार आणि वाणिज्यामध्ये वाढ झाली, तसेच इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन म्हणजे औद्योगिक क्रांतीसुद्धा झाली. अँड इट हॅड गिवन राईज टू द मिडल क्लास. आणि त्यामुळेच मध्यमवर्गाचा त्या ठिकाणी जन्म झाला किंवा त्यांचा उदय झाला. अ क्लास ऑफ पीपल हॅड एमर्ज टू ऑक्युपाय अँड एलाइड स्टेटस. आणि त्यातील एक लोकांचा जो एक वर्ग आहे जो मध्यमवर्गीय आहे तो स्वतःचं स्टेटस हे प्रतिष्ठित करण्यासाठी किंवा स्वतःचा दर्जा वाढवण्यासाठी ते एमर्ज करू लागले, ते प्रयत्न करू लागले. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल डेपिक्टेड इन द नॉवेल्स. अपील टू द न्यूली एज्युकेटेड क्लास अँड वॉज रेगार्डेड बाय देम ॲज अ रिस्पेक्टेबल रिडिंग मटेरियल. दैनंदिन जीवनाचे वास्तवचित्र आणि कादंबऱ्यांमध्ये चित्रित केलेल्या सामान्य लोकांच्या समस्यांनी नवशिक्षित वर्गाला आव्हान केले किंवा त्यांनी ह्या गोष्टी मान्य केल्या ज्या कादंबऱ्यांमध्ये त्यावेळेस रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ म्हणजे आयुष्यातले वास्तववादी चित्रण दाखवण्याचा प्रयत्न किंवा आयुष्यातल्या ज्या समस्या आहेत लोकांच्या त्या दाखवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तरुण वर्ग जो होता, नवशिक्षित जो वर्ग होता, त्याने ते ॲक्सेप्ट केलं आणि त्यांना आदरणीय वाचन साहित्य मानले गेले म्हणजे नॉवेलला. दस नॉवेल ॲज अ फॉर्म अपियर्स टू हॅव बीन डिझाईन फॉर बोथ टू व्हॉइस द ॲस्पिरेशन्स ऑफ द मिडल अँड लोअर क्लासेस अँड मीट देअर लॉंगिंग्स. अशा प्रकारे म्हणूनच मध्यम आणि खालच्या वर्गाच्या इच्छांना, आकांक्षांना आवाज देण्यासाठी आणि त्यांची तळमळ पूर्ण करण्यासाठी दोघांसाठी एक रूप म्हणून त्या काळात कादंबरीकारांनी कादंबरी तयार केलेली आपल्याला दिसून येते. द स्प्रेड ऑफ मशीन्स कुड प्रोव्हाइड अ टाईम टू द एज्युकेटेड मिडल क्लास फॉर रीडिंग अँड डिस्कशन अबाउट द बुक्स. त्या काळात मशीनची संख्या वाढल्याने इंडस्ट्रीयल किंवा औद्योगिक क्रांती झाल्यामुळे मशीन त्या भागात काळात त्या इंग्लंडमध्ये आल्यामुळे लोकांकडे जास्त वेळ असल्यामुळे लोक जास्तीत जास्त वेळ किंवा मध्यमवर्गीय लोक हे पुस्तके वाचण्यासाठी आणि त्यानंतर पुस्तक वाचल्यावर पुस्तकाची चर्चा करण्यासाठी ते वेळ देऊ शकत होते. ड्रामा अँड पोएट्री वेअर द टू लिटररी फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग हवे. हळूहळू 18व्या शतकापासून नॉवेलचा इंटरेस्ट लोकांमध्ये जास्त वाढू लागला आणि नाटक आणि कविता या दोन्ही ज्या लिटररी फॉर्म्स आहेत, साहित्य प्रकार आहेत, ही रूपं आहेत, ही हळूहळू नष्ट होत गेली किंवा लोकांचा इंटरेस्ट त्याच्यातून कमी होत गेला. नॉवेल वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम अँड सम न्यू फीचर्स वेअर ॲडेड टू द फॉर्म. कादंबरी त्यांच्या काही वैशिष्ट्यांचे संयोजन होते म्हणजे समावेश होतं आणि काही नवीन वैशिष्ट्य फॉर्ममध्ये जोडले गेले. म्हणजे नॉवेल ही पूर्वीच्या काही टेक्निक्सने बनवली जात होती, तसेच काही नवीन त्याच्यामध्ये फीचर्स, काही गोष्टी ॲड करून नॉवेल ही चांगल्यापैकी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न हे नॉवेलिस्ट किंवा कादंबरीकारांनी त्या काळामध्ये केलं. इट वॉज द प्रोमिनंट फॉर्म इन द 18th century अँड ऑनवर्ड्स टू एन्कम्पास द सोशल, पॉलिटिकल अँड कल्चरल हॅपनिंग्स अँड सायंटिफिक प्रोग्रेस. 18व्या शतकातील आणि नंतर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आणि वैज्ञानिक प्रगतीचा समावेश करण्यासाठी याचा खूप मोठा समावेश होता. म्हणजे नॉवेलचं जे काही योगदान आहे ते 18व्या शतकामध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडी ज्या काही त्या ठिकाणी घडत होत्या आणि वैज्ञानिक जी काही प्रगती होती त्यासाठी कादंबरीचा सुद्धा काही प्रमाणामध्ये हातभार होता. द पिलग्रीम प्रोग्रेस बाय जॉन बनियान 1678. जॉन बनियान यांनी द पिलग्रीम प्रोग्रेस ही 1678 लिहिली. अँड ओरोनोकू बाय ॲफ्राबेन यांनी ओरोनोकू ही 1688 लिहिली. इनिशिएटेड
द प्लेंट प्लेंटस किंवा प्लेनिटियस अँड कलरफुल ट्रेडिशन इन इंग्लिश नॉवेल. आणि यांनी भरपूर काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नॉवेल लिहिण्यासाठी, इंग्लिशमध्ये नॉवेल लिहिण्यासाठी यांनी एक चांगल्या प्रकारे सुरुवात करून दिली. अँड वॉज फॉलोड बाय डेनियल डिफो. आता डेनियल डिफो हे सुद्धा कादंबरी लिहिणाऱ्या रायटरचं नाव आहे. त्यांनीसुद्धा रॉबिन्सन क्रुसो, मॉल फ्लँडर्स या नॉवेल लिहिल्या. अँड जोनाथन स्विफ्ट यांनी गलिवर ट्रॅव्हल्स, जी एक फेमस सटायर आहे, एक अशी व्यंगचित्रात्मक कादंबरी आहे, उपरोधिक कादंबरी आहे, ती त्यांनी त्या काळामध्ये लिहिली. अदर मेजर नॉव्हलिस्ट ऑफ द 18th century आर सॅम्युअल रिचर्डसन, ज्यांनी सॅम्युअल रिचर्डसन यांनी 18th century पामेला ऑर व्हर्च्यू रिवॉर्डेड अँड क्लॅरिसा या ठिकाणी या दोन एपिस्टोलरी नॉवेल्स त्या ठिकाणी त्यांनी लिहिल्या. हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न अँड टोबियस स्मॉलेट हे सुद्धा 18th century सर्वात महत्त्वाचे किंवा इम्पॉर्टंट असे नॉवेल रायटर म्हणजेच नॉवेलिस्ट कादंबरीकार होते. द ट्रॅडिशन वॉज एनरिच बाय मेनी अदर स्टॉलवर्ट नॉवेलिस्ट सच ॲज चार्लस डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथनियल हॉथर्न, हॉरॅस वॉलपॉल, थॉमस हार्डी, विकी कॉलिन्स अँड एच जी वेल्स. 18th century जे कोणी नॉवेलिस्ट होऊन गेले त्याच्यानंतर दुसऱ्या अनेक अशा दिग्गज कादंबरीकारांनी नॉवेल लिहिण्याची परंपराही चालू ठेवली किंवा नॉवेलला अजून मोठं करण्याचं किंवा समृद्ध करण्याचं त्यांनी खूप असे प्रयत्न केले. त्याच्यामध्ये चार्लस डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथनियल हॉथॉर्न, हॉरॅस वॉलपॉल, थॉमस हार्डी, विकी कॉलिन्स अँड एच जी वेल्स यांचं नाव त्या काळामध्ये किंवा आताच्या काळामध्ये घेतलं जातं. द 20th century इज मार्क बाय द मॉडर्न टॉपिक्स अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल्स अँड टेक्निक्स अँड वायडन अँगल्स ऑफ द व्ह्यूज बाय द नॉव्हलिस्ट लाईक ई एम फॉस्टर, जेम जॉईस, जोसेफ कॉनराड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्रॅहम ग्रीन, डी एच लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग अँड अँथनी बर्जेस. 20th century आधुनिक विषय आणि नाविन्यपूर्ण शैली आणि तंत्र या सर्व गोष्टींचा वापर हा ई एम फॉस्टर, जेम जॉईस, जोसेफ कॉनराड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्रॅहम ग्रीन, डी एच लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग आणि कादंबरीकारांच्या विचारांचे विस्तृत असे या ठिकाणी त्याचं स्वरूप आहे. आणि त्याच्यामध्ये एक जण एक व्यक्ती राहिली ते म्हणजे आपले अँथनी बर्जेस. हे वर जे कोणी नॉव्हलिस्ट आहेत त्यांनी पुढे काय काम केलं ते आपण या ठिकाणी आता थोडंसं वाचूया. दे वायडन द सर्कमफरन्स ऑफ द जनर, जनर म्हणजे लिटरेचर टाईप, साहित्य प्रकार, बाय रायटिंग पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इश्यूज इन द नॉवेल्स. या वरील सर्व कादंबरीकारांनी त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये राजकीय, सामाजिक, मानसशास्त्रीय आणि इतर आधुनिक मुद्दे लिहून त्यांच्या नॉवेल लिहिण्याचा जो काही आवाका आहे किंवा नॉवेल लिहिण्याची जी काही मर्यादा आहे ती त्यांनी खूप जास्त वाढवली. देर आर इमायग्रंट्स ऑथर्स लाईक सलमान रशदी फ्रॉम इंडिया, व्ही एस नायपॉल फ्रॉम त्रिनिदाद, कजुओ इशिगुरा फ्रॉम जपान अँड मेनी अदर्स. अशा इतरही खूप लोकांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये नॉवेलमध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं, म्हणजे या लोकांनी खूप अशा कादंबऱ्या लिहून इंग्लिश लिटरेचर हे एनरिच, समृद्ध करण्याचा त्या काळामध्ये प्रयत्न केला. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन नॉवेलिस्ट टू दिस ग्रेट पेजंट कॅन नॉट बी निग्लेक्टेड. या असणाऱ्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये किंवा या असणाऱ्या हातभारामध्ये महिला कादंबरीकार ज्या वुमेन्स होत्या, ज्यांनी नॉवेल लिहिल्या होत्या, त्यांनी दिलेलं योगदान किंवा त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. द नॉवेल ऑफ मॅनर्स एव्हिलिना बाय फ्रान्सिस बर्नी. नॉवेल ऑफ मॅनर्सवर बनवलेली एव्हिलिना नावाची नॉवेल ही बाय फ्रान्सिस बर्नी यांनी लिहिली होती. गोथिक नॉवेल्स बाय अँड रॅडक्लिफ. गोथिक नॉवेल्स अँड रॅडक्लिफ यांनी त्या काळामध्ये लिहिलेली होती. अ नॉवेल बेस्ड ऑन सायन्स ऑफ द एज फ्रँकेस्टाईन बाय मेरी शेली. आणि सायन्स बेस्ड असणारी फ्रँकेस्टाईन नावाची जी नॉवेल आहे ती मेरी शेली यांनी त्या काळामध्ये लिहिली होती.
and these are the landmarks of the novels. Jane Austen has been ruling over the minds of the people through her novels. Jane Austen सुद्धा ह्या खूप अशा ग्रेट कादंबरीकार ग्रेट नॉवेलिस्ट इंग्लिश लिटरेचरमधले होऊन गेल्या, ज्यांनी त्यांच्या कादंबऱ्यांद्वारे त्यांनी लोकांच्या मनावर खूप राज्य केलं, म्हणजे लोक त्यांना आजही आठवतात. जणू जशी काही आपण गानसम्राज्ञी म्हणून लता मंगेशकर यांना आजही आपल्या मनावर त्या राज्य करतात. पु ल देशपांडे, विष्णू वामन शिरवाडकर जे आपले मराठी लेखक आहेत यांची नावं आज आपल्याला आठवतात. त्याच पद्धतीने जेन ऑस्टन हे इंग्लिश लिटरेचर वाचणारी जेवढीही काही आपली लोकं आहेत त्यांच्या याच्यामध्ये आजही त्या मनामध्ये घर करून आहेत, कारण त्यांच्या कादंबऱ्याच एवढ्या सुंदर होत्या. ब्रॉन्टे सिस्टर्स एमिली अँड चार्लोटी हॅव क्रिएटेड देअर ओन प्लेस बाय दर इनकम्पेरेबल वर्क्स द वुदरिंग हाईट्स अँड जेन अयर. आता ब्रॉन्टे सिस्टर ज्या होत्या त्याच्यामध्ये एमिली ब्रॉन्टे आणि चार्लोटी ब्रॉन्टे त्यांनी स्वतःच्या कामामधून स्वतःच्या अभ्यासातून अतुलनीय असं त्यांनी वुदरिंग हाईट्स नावाचं अँड जेन अयर नावाची कादंबरी त्या काळामध्ये लिहिली होती. मेरी अँड इव्हान्स एलियस जॉर्ज एलियट रोट नॉवेल्स रिफ्लेक्टिंग सायकोलॉजिकल इन्साइट. मेरी अँड इव्हान्स एलियस जॉर्ज एलियट यांनी मानसिक विषयावर किंवा मनोवैज्ञानिक अंतर्दृष्टी प्रतिबिंबित करणाऱ्या विषयांवर कादंबरी लिहिली आहे. व्हर्जिनिया वुल्फ इज द पायोनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियस टेक्निक इन द इंग्लिश नॉवेल. व्हर्जिनिया वुल्फ या इंग्रजी कादंबरीमधील प्रवाहाच्या तंत्राचे पहिले प्रणेते आहेत, म्हणजे फर्स्ट टाईम जर स्ट्रीम ऑफ कॉन्शियस या सब्जेक्टवर जर कोणी नॉवेल लिहिली असेल इंग्लिश लिटरेचरमध्ये तर ती लिहिली होती व्हर्जिनिया वुल्फ यांनी. अगाथा ख्रिस्ती क्रिएटेड हर ओन प्लेस बाय रायटिंग एनी मेनी नॉवेल्स बेस्ड ऑन अ क्राईम. अगाथा ख्रिस्ती यांनी गुन्हेगारीवर आधारित अशा अनेक कादंबऱ्या लिहून त्यांचे इंग्लिश लिटरेचरमध्ये असं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. हर्क्युल पॉयरॉट अँड मिस मार्पल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ज क्रिएटेड बाय हर. हर्क्युल पॉयरॉट अँड मिस मार्पल ह्या ज्या काही नॉवेल्स आहेत ह्या अगाथा ख्रिस्ती यांनी त्यांच्या लेखणीतून तयार केलेल्या खूप सुंदर अशा सदाहरित गुप्तहेर आहेत, म्हणजे आजही लोक त्यांना वाचतात. हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टॉनी मॉरिसन अँड ॲलिस वॉल्कर हॅव इलिव्हेटेड द ट्रॅडिशन फर्दर टू प्रॉस्पेरिटी. आता वर दिलेली जी चार नावं आहेत त्यांनीसुद्धा तिथून पुढे नॉवेल लिहिण्याची जी परंपरा आहे ती समृद्ध करण्याचा किंवा ती नॉवेल सेक्शन इंग्लिश लिटरेचर मोठं करण्याचा त्या काळामध्ये खूप मोठा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण समजून घेणार आहोत हिस्ट्री ऑफ इंडियन नॉवेल, की त्यावेळेस इंडियन सिनारिओ नॉवेलचा काय होता. जशी नॉवेलची हिस्ट्री वर्ल्ड वाईड आहे तशीच भारतामध्ये सुद्धा जे काही आपले कादंबरी आहेत त्याचा एक वेगळा इतिहास आहे. तर चला सुरुवात करूया. राजामोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय सिरियलाइज्ड इन द इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय एन इंडियन. राजारोम वाईफ ही नॉवेल बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिली होती, जी त्यानंतर द इंडियन फील्डमध्ये म्हणजे भारतीय साहित्यामध्ये तिचं कार्यक्रमांमध्ये किंवा सिरियलाइजमध्ये तिचं कन्व्हर्जन केलं गेलं. द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क बाय फ्यू मोर नॉवेल्स रिटन बाय द इंडियन रायटर्स. त्यानंतरच्या काळातही खूप आपल्या भारतीय लेखकांनी किंवा कादंबरीकारांनी आणखीन काही चांगल्या कादंबऱ्या लिहिण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला. दीज नॉवेल्स बोर इदर नॅशनलिस्टिक व्हर्च्युअस ऑर सोशल इश्यूज ॲज दर मेन फ्रेमवर्क. या ज्या काही कादंबऱ्या लिहिल्या गेल्या या राष्ट्रीय गुणधर्मांवर किंवा सामाजिक मुद्द्यांवर त्यांच्या मुख्य चौकटीच्या स्वरूपात त्या कादंबऱ्या कादंबरीकारांकडून लिहिल्या गेल्या. मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजाराव वी आर द मेजर ट्रायो हू प्रिवेल इन द पिरियड आफ्टर दॅट. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मुल्कराज आनंद, आर के नारायण, राजाराव यांनी खूप काही असे सुंदर कादंबऱ्या लिहिल्या. नॉवेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सेहगल अँड अरुण जोशी अँड मनोहर मालगावकर चेंज्ड द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल थ्रू देअर वर्क्स. आता ही जी नावं आहेत अनिता देसाई, नयनतारा सेहगल,
अरुण जोशी, मनोहर माळगावकर यासारख्या कादंबरीकारांनी त्यांच्या वर्कमधून, त्यांच्या कलाकृतीमधून भारतीय इंग्रजी कादंबरींचा वर्तमान किंवा प्रेझेंट त्या ठिकाणी बदलून टाकला. अमिताव घोष, विक्रम सेठ अँड उपमन्यू चॅटर्जी ॲम्युलोरेटेड द इंडियन नॉवेल इन इंग्लिश बाय ॲडिंग न्यू फीचर्स टू इट. त्यानंतर आलेले अमिताव घोष, विक्रम सेठ, उपमन्यू चॅटर्जी यांनी भारतीय कादंबरीमध्ये इंग्रजीमध्ये नवीन नवीन अशा काही गोष्टी ॲड करून, त्यांच्यामध्ये वैशिष्ट्य ॲड करून नॉवेलला चांगलं, सुंदर आणि फेमस बनवण्याचा त्या काळामध्ये प्रयत्न केला. रिसेंट इयर्स हॅव विटनेस्ड द डॅझलिंग परफॉर्मन्स बाय इंडियन नॉवेलिस्ट लाईक सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई अँड किरण नागरकर. अलीकडच्या काही काळामध्ये असे काही नॉवेल लिहिणारे किंवा नॉवेल लिहिण्याच्या कामगिरीमध्ये चमकदार कामगिरी करणारे असे काही साक्षीदार आहेत, त्यांची नावं सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई आणि किरण नागरकर होय. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल हॅज अंडरगोन अ वायटल चेंज सिन्स इट्स बर्थ अँड इट हॅज अनडाऊटेडली व्हेरी ब्राईट फ्युचर. भारतीय इंग्रजी कादंबरीची परंपरा त्याच्या जन्मापासून एक महत्त्वपूर्ण आजपर्यंत बदल घडून आणत आहे आणि यात निसंशयपणे खूप याला, नॉवेल रायटिंगला उज्ज्वल भविष्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल हा टॉपिक या ठिकाणी इयत्ता इंग्रजी, इयत्ता 12 विषय इंग्रजीमधील पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.